व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र यंदा 10व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या आणि देशातील तिसऱ्या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र पुण्यामध्ये सुरू होत असून केंद्राच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक रस्त्यावरील अभिनव चौकातील विशाल सह्याद्री सदन येथील केंद्राच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या मनोविकास मानसोपचार केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोद बोरकर, प्रकल्प समन्वयक हर्षल पंडित, अनिरुद्ध हळंदे, डॉक्टर अजय पाटील उपस्थित होते. केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, महाराष्ट्र राज्य आर्थिक महामंडळ पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्त वर्षा लड्ढा, साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, BVG ग्रुपचे डॉक्टर दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर अजय दुधाणे म्हणाले, भारतामध्ये दिल्ली आणि बंगळूर येथे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रे सुरू झाली आहेत, त्यामुळे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सुरू करण्यात येणारे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र देशातील तिसरे आणि राज्यातील पहिले केंद्र असणार आहे. मोबाईल इंटरनेटमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय या केंद्रात केले जाणार आहेत. युवकांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये दिवसेंदिवस इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत असल्याने या नवीन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले, केंद्रात ई व्यसन, ब्रेन फीडबॅक, ध्यान, समुपदेशन, किशोरवयीन मुलांच्या समस्या, भीती, नैराश्य, अस्थिरता या विषयावर तज्ज्ञ काम करणार आहेत. याशिवाय विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये इंटरनेट व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र 10व्या वर्षात पदार्पण करीत आहे, त्यानिमित्ताने एक नवीन प्रकल्पाचं उद्घाटन ज्याचं नाव आहे मनोविकास. आणि महाराष्ट्रातील व देशातील पहिले व देशातील तिसरे असे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र टिळक रोड येथे अद्ययावत असं एक इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात आम्ही या माध्यमातून करतो आहोत. येत्या रविवारी 18 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन टिळक रोड येथे होणार आहे. आणि इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र का सुरू करावं असं आम्हाला वाटलं, तर गेल्या 1 वर्षापासून आम्ही याच्यावर काम करीत आहोत. आणि याच्यावर काम करीत असताना आम्हाला असं जाणवलं की या धावपळीच्या जगामध्ये आणि ह्या सगळ्या याच्यात की एक स्क्रीन ॲडिक्शन, नुसतं इंटरनेटच आम्ही म्हणणार नाही, टोटल स्क्रीन ॲडिक्शन असं याच्यावर आम्ही फोकस करतो आहोत. आणि या स्क्रीन ॲडिक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे मोबाईल. आणि ह्या मोबाईल ॲडिक्शनच्या आज लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्या वगैरे विविध वर्गात याचा थोडंसं प्रमाणात जास्त वापर दिसतो. आणि त्यामुळं काही समस्या निर्माण झालेल्या आहेत ज्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि किंवा जाणतो, पेपरमधनं वाचतो की सेल्फी नाही मिळाली म्हणून हे केलं, किंवा मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या केली, किंवा शाळेतल्या मुलांचा अभ्यासाकडं लक्ष कमी आणि इतर गोष्टींकडं लक्ष जास्त होते, TV पाहण्याकडे, अशा विविध समस्या आहेत. त्याचबरोबर गृहिणींच्या समस्या आहेत, त्याचबरोबर पालकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. आणि ह्या माध्यमातूनच आम्ही पालक कट्टा हे पण सुरू करणार आहोत की जे मनोविकासच्या माध्यमातून पालक कट्टा विविध शाळांमध्ये जाऊन पालक, बालक आणि शिक्षक या तिघांना एकत्रित करून एक पालक कट्टा आम्ही सुरू करणार आहोत. या पालक कट्ट्याच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम आम्ही विविध शाळांमधनं राबवणार आहोत. त्यामध्ये पालकांना, शिक्षकांना सगळ्यांना समाविष्ट करून घेणार आहोत. आणि यातून मुलांना जास्तीत जास्त खेळ आणि जास्तीत जास्त पालकांना मुलांना द्यावा यावा असा वेळ, या दोन्ही गोष्टींचं सांगड घालण्याचा आमचा एक प्रयत्न आहे.